क्रांती रताने आसोदे यांच्या सामाजिक कार्याला गती मिळेल. आमदार रमेश जारकीहोळी यांची प्रतिक्रिया. निप्पाणे येथे सामाजिक न्याय परिषद व क्रांतीरथ प्रदान सोहळा संपन्न. अशोक कुमार आसोदे यांच्या सामाजिक कार्याची संपूर्ण राज्याला ओळख आहे. बसमधून प्रवास करून त्यांनी चळवळीला मोठे केले आहे. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून त्यांना क्रांतीरथ दिला आहे. या गाडीच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य अधिक जोमाने करावे व समाजातील गरजू लोकांच्या समस्या सोडवाव्यात. क्रांतीरथाने आसोदे यांच्या कार्याला गती येईल असे मत माजी मंत्री व आमदार रमेश जारकीहोळी यांनी केले. दलित क्रांती सेनेचे संस्थापक अशोक कुमार आसोदे यांना आमदार रमेश जारकीहोळी यांनी इनोवा क्रिस्टा ही गाडी भेट दिली. या निमित्ताने आयोजित क्रांतीरथ प्रदान व सामाजिक न्याय परिषद या कार्यक्रमात ते बोलत होते. ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾನು ಭಾಳ ಚಿಕ್ಕವನಿದ್ದಾಗಿಂದ ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ನಾನು ಈ ಭಾಗ ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾನು ಬೆಳಗಾವಿ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ದಲ್ಲಿ ಇರ್ತಿದ್ದೆ. ಆದರೆ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಪಾರ್ಲಿಮೆಂಟ್ದಲ್ಲಿ ಮಾನ್ಯ ವಿ ಎಲ್ ಪಾಟೀಲ್ ಅಭಾಗಳು ಹಾಗೂ ಶಂಕರಾನಂದ ಗರಡಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಬೆಳೆದವ. ಆಗಿನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಶಂಕರಾನಂದ ಒಂದು ಮತ್ತು ವಿ ಎಲ್ ಪಾಟೀಲರು ಒಂದೇ ಕಟ್ಟದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಈ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಈಗ ಬಹುಶಃ ಅವರೆಲ್ಲರೂ ಸ್ವರ್ಗದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. ಉದಾಹರಣೆ ನಂದಿಕ ಸರ್ಕಾರ ಇರ್ಬೋದು, ಕದಂ ದಾದಾ ಇರ್ಬೋದು, ಶಂಕರ್ ತಾತ ಇರ್ಬೋದು, ಗೋಪಾಲ್ ದಾದಾ ಇರ್ಬೋದು. ಅವರಲ್ಲಿ ಒಬ್ಬರೇ ಈಗ ಉಳಿದಾರಂದ್ರೆ ನಮಗೆ ರೋಸಪ್ಪ ದಾದ. ಅವತ್ತಿನ ರಾಜಕಾರಣದಲ್ಲಿ ಇದ್ದಂಥ ರೋಸಪ್ಪ ದಾದರು ಭಾಳ ಚಿಕ್ಕವರದ್ದು. ನಂದಿಕಾ ಸರ್ಕಾರ ಅವರು ಇಂಥ ದೊಡ್ಡ ಮನುಷ್ಯ ಆದ್ರಲ್ಲ. ಈಗಿನ ಕೇಲಿ ಸಂಸ್ಥೆ ಚೇರ್ಮನ್ ಪ್ರಭಾ ಕೋರೆ ಅವರು ಅವ್ರ ಕಾಲು ಬೀಳ್ತಿದ್ರು ಸ್ವಲ್ಪ ಭಕ್ತರು. ಯಾಕೆ ಪ್ರಭಾಕರ್ ನಡೋಣವಾಗಿತ್ತು ಅಂತ ಕೇಳ್ಯಾರ ಅವರು. ನಂದಿಕಾ ಸರ್ಕಾರ ಅಂದರೆ ಅಷ್ಟು ನಿಷ್ಠುರಾಗಿ ನಂದಿಕಾ ಸರ್ಕಾರ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಿದ್ರು. ಭಾಳ ಚಿಕ್ಕವರದ್ದು ಭಾಳ ಅವರು ಇಡೀ ಒಂದು ಜಿಲ್ಲೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ನಿಪ್ಪಾಣಿ ಮೂಲ ಹಿಡಿದು ಅತಿನಿ ಕೊನೆಯ ಕೊಟ್ಟಲಿಗೆವರೆಗೆ ಎಲ್ಲ ಕುತ್ತು ನಿರ್ಣಯ ತಗೊಳ್ಳುವಂಥ ಸಾಮರ್ಥ್ಯ ನಿಪ್ಪಾಣಿ ಭಾಗ ಹಾಗೂ ರಾಯಬಾಗ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಪ್ರಮುಖ ನಾಯಕರು ಕುತ್ತು ಇಡೀ ರಾಜ್ಯದ 18 ಮತಕ್ಕೇತದ ಎಲ್ಲ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಚಿಕ್ಕೋಡಿ ಹಾಗೂ ನಿಪ್ಪಾಣಿ ಕುತ್ತು ಮಾಡುವಂಥ ಶಕ್ತಿ ಕೇಂದ್ರ ಈ ತಾಲೂಕು. ಯಾವೇಳಿ ವ್ಯಾಸಪೀಠಾವರ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಿ ಸಹಕಾರ ರತ್ನ ರಾವಸಾಹೇಬ ಪಾಟೀಲ, ಆಮದಾರ ಮಹೇಶ ಕುಮಟಳ್ಳಿ, ಆಮದಾರ ಲಖನ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ, ಮಾಜಿ ಆಮದಾರ ಶ್ಯಾಮ್ ಘಾಟ್ಗೆ, ವಿವೇಕರಾವ್ ಪಾಟೀಲ್, ಅಮರನಾಥ ಜಾರಕಿಹೊಳಿ, ಶ್ರೀಕಾಂತ್ ವರಾಳೆ, ಕಿರಣ್ ಜಾಧವ್ ಯಾಂಚಾಸಹ ಮಾನ್ಯವರ್ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಚ ಪ್ರಾರಂಭಿ ಉಪಸ್ಥಿತ ಮಾನ್ಯವರಂಚ ಹಸ್ತೆ ಮಹಾಪುರುಷಾಂಚ ಪ್ರತಿಮೆಲ ಪುಷ್ಪ ಅರ್ಪಣ ವ ದೀಪ ಪ್ರಜ್ವಲನ ಕರ್ನಾತ ಆಲೆ. ಯಾನಂತರ ವ್ಯಾಸಪೀಠಾವರ ಉಪಸ್ಥಿತ ಮಾನ್ಯವರಂಚ ಸತ್ಕಾರ ಕರ್ನಾತ ಆಲಾ. ಯಾನಂತರ ಮಾನ್ಯವರಂಚ ಉಪಸ್ಥಿತಿತ್ ಅಶೋಕ್ ಕುಮಾರ್ ಆಸೋದೆ ಸಹ ಪತ್ನಿ ಯಾಂಚಾ ನಾಗರಿ ಸತ್ಕಾರ ಕರುನ್ ಇನೋವಾ ಕ್ರಿಸ್ಟಾ ಯಾ ಕ್ರಾಂತಿರಥ ವಾಹನಾಚಿ ಚಾವಿ ಪ್ರದಾನ ಕರ್ನಾತ ಆಲಿ. ಯಾವೇಳಿ ಪ್ರಮುಖ ವಕ್ತೆ ಮನೂನ್ ಬೋಲ್ತಾನ ಪ್ರಾಧ್ಯಾಪಕ ಅಚ್ಯುತ್ ಮಾನೆ ಮನಾಲೆ ಕಿ ಸಮಾಜಾತ್ ಆಜ್ ಭೌತಿಕ ಸಂಪನ್ನತ ಆಲಿ ಆಹೆ ಪನ್ ಸಾಮಾಜಿಕ ವ ಆರ್ಥಿಕತಾ ಆಲೆಲಿ ನಾಹಿ. ದಲಿತ ಸಮಾಜಾಲ ಆಜ್ ಹಿ ಸಾಮಾಜಿಕ ಆನಿ ಆರ್ಥಿಕ ಕ್ರಾಂತಿಚಿ ಗರಜ ಆಹೆ. ಅಶೋಕ್ ಕುಮಾರ್ ಆಸೋದೆ ಯಾನ ದಿಲೆಲ ಕ್ರಾಂತಿರಥ ಮುಳೆ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಾಲ ಗತಿ ಏನಾರ ಅಸಲ್ಯಾಚೆ ಸಾಂಗಿತ್ಲೆ. ಯಾ ದೇಶಾತ್ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಮತಯಾವಿ ಯಾಮ್ಚಾ दादांच्या अध्यक्षतेखाली रमेश अण्णांच्या हस्ते सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय. बाबासाहेबांचं स्वप्न होतं की आमच्या देशात लोकशाही आली चळवळीनंतर स्वातंत्र्यसंग्रामानंतर, परंतु सामाजिक आणि आर्थिक लोकशाही कधी येणार? यासुद्धा तुम्ही वाचले असाल, कदाचित तुम्हाला माहिती असेल की देशातली 70% संपत्ती 1% लोकांच्या हातात आहे. मग या देशातल्या गरिबांची संख्या वाढायला लागली त्याला कारण काय? या देशात समाज अत्याचार व्हायला लागले वाढायला लागले त्याला कारण काय? एका बाजूला आपण सुधारणा म्हणतो सुधारणा म्हणतो, रस्ते झाले, रेल्वे झाले, विमान झाले, सगळं झालं, भौतिक सुधारणा झाल्या. गाडी स्वीकारल्यानंतर अशोक कुमार आसोदे म्हणाले की रमेश जारकीहोळी यांनी मला दिलेली गाडी म्हणजे माझा सन्मान आहे. या गाडीचा समाजाच्या कामासाठीच मी वापर करणार आहे. सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम जारकीहोळी नेहमी करत असतात. गेली 30 वर्ष मी दुचाकी बसने प्रवास करून समाजातील लोकांची अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरकाररत्न रावसाहेब पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी मोलाचे सहकार्य केल्याने मी इथवर आलो आहे. माणसाला केवळ डोळा
असणार असून चालणार नाही. माणसाला नजर सुद्धा असं असते. रमेशांकडे डोळा नाही, त्यांच्याकडे नजर आहे. कुठला कार्यकर्ता कसा ओळखायचा हे शक्ती रमेशांकडे अक्षर. आणि त्यांच्याबरोबर फिरत असताना पूर्ण ह्या कर्नाटक महाराष्ट्र अर्धा भारत मी त्यांच्यावर फिरलो. खरं जे काय कोण कार्यकर्ता जिवलं गेलं झोपायपर्यंत काळजी करणारा असा जर व्यक्ती असेल, मला फक्त नाही त्यांच्या मंत्रिमंडळ कॅबिनेटमध्ये किती तर लोक येत असते सकाळी ते संध्याकाळीपर्यंत कोण जिवलं कोण नाही जिवलं हे सगळ्याकडे लक्ष देणार कार्यकर्ता लक्षात घ्या. आम्ही कुठं कुठं गेले पूर्ण भारतभर फिरत असताना किती जण फोटो काढत आहे सेल्फी काढत आहे हे जर बघितलं तर जारकीवाडी कुटुंबाला जे काय क्रेज आहे, जारकीवाडी कुटुंबाचा जर नातू जर असेल त्यांना फोटो काढायचा क्रेज आहे, त्यांच्या पाठीमा कुठल्या दैवशक्ती आहे मला माहिती नाही. हे कुठंतरी गुप्त आहे, त्यांच्याकडे एक दैवशक्ती असल्यासारखं झालेलं लक्षात घ्या. हे मी मनापासून बोलत आहे. रमेशांना जारकीवाडीचा पाठीमा फिरत असताना एम ए पी एच डी झालेल्या व्यक्तीला सुद्धा कळणार नाही. खरं एक वेळा एक सेकंड वेळ बघितलं तर त्याचं सगळं कुंडी लिवायचं ताकद त्यांना दीर्घ आहे रमेशांना हे लक्षात घ्या. तसं आमचं मी काय रमेशांना बघितलं असेल का म्हणून माझ्यामुळे रमेशांनाचं काय तडत नाही. खरं रमेशांनामुळं माझं तडतंय. हे ॲक्च्युली एका कार्यकर्त्याला बळ देत असताना एका कार्यकर्त्याला वाढत असताना रमेशांना कधी यांच्याकडे काय फायदा मिळेल ह्यांनी ह्यांना दिलं तर काय होईल कधी विचार केले लक्षात. रमेशांना जारकीवेळी बद्दल बोलत असताना मी अनेक व्यासपीठावर बोललेलं आहे. मी अनेक स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांच्या पाठीमागे जरा करता आम्ही राहिलो तर कुठल्याही कार्यकर्त्याला धोका होणार नाही लक्षात. यावेळी श्याम घाटगे, माजी आमदार सुभाष जोशी, लखन जारकीहोळी यांनी मनोगत व्यक्त केले. युवा नेते उत्तम पाटील यांनी स्वागत प्रास्ताविकात अशोक कुमार असोदे यांच्या कार्याचा आढावा घेतला. ते आमचे आदरणीय मित्र अशोकांना असोदे साहेबांना या ठिकाणी गाडी म्हणजे क्रांतिरथ हा प्रधान कार्यक्रम सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. खऱ्या अर्थानं आमचा एक खरोखर आम्हाला या मनापासून या ठिकाणी कौतुक आणि गौरव आहे या कार्यक्रमाचा. याचं मागचं कारण असं आहे की गेल्या 30 वर्षापासून ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे दीनदलित कैवारी वंचित शोषित कामगार विद्यार्थ्यांसाठी आपलं सातत्यानं 30 वर्षाचं आयुष्य समर्पण केलं, खऱ्या अर्थानं अशोक अण्णांच्याकडे जर आपण त्यांच्या व्यक्तिगत त्याच्यात जर बघितलात तर अत्यंत विद्वान असा हा माणूस आपल्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी काहीतरी करणं केलं असतं, परंतु विद्यार्थी दशकातच असताना त्यांना सामाजिक चळवळ आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असं त्यांना मनापासून वाटलं आणि विद्यार्थी अवस्थेत असतानाच स्वतःला समाजासाठी त्या ठिकाणी झोकून देण्याचं काम अशोक अण्णांनी केलं. बुद्ध वंदना झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्राध्यापक प्रमोद कांबळे यांनी मानपत्र वाचन केले. यावेळी या कार्यक्रमास बेळगाव जिल्ह्यातील हजारो बहुजन कार्यकर्ते दलित क्रांती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील कांबळे यांनी केले तर आभार मिथुन मदाळे यांनी मानले.